मित्रहो नमस्कार, देवदूतच्या लाईव्ह संवादकर्त्या कार्यक्रमात आपलं स्वागत। देवदूतने नेहमीच काहीतरी आगळेवेगळे कार्यक्रम घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे। कधी मनोरंजनाच्या माध्यमातून तर कधी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या दर्शकांना मेजवानी मिळावी असा प्रयत्न देवदूतचा राहिला आहे। आणि म्हणूनच आज आम्ही एका आगळ्यावेगळ्या पाहुण्याला या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे। खरं तर गेल्या 2-3 महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊनचं वातावरण आहे, कोरोनाचं वातावरण आहे, सर्वदूर कोरोनाच्याच बातम्या आहेत। पण या कोरोनाच्या वातावरणात सुद्धा जी माणसं, जी कलावंत, जी व्यक्ती, ज्या मंडळी घरात बसून लोकांचं प्रबोधन करता आहेत किंवा काहीतरी आगळं वेगळं करता आहेत, यापैकीच एक आज आपल्यासोबत चर्चा करायला आलेले आहेत। ते आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध जादूगार कलावंत अमितजी सोलंकी। नमस्कार। नमस्कार, आपलं संवाद कट्ट्यावर स्वागत। धन्यवाद सर। मी अमितजींना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोच, पण त्यांच्याबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे। अमितजी यांचं शिक्षण खरं तर चित्रकलेच्या GD आर्ट मधून झालेलं आहे। ते स्वतः एक चांगले चित्रकार आहेत, महाराष्ट्राला परिचित असणारे एक सुप्रसिद्ध असे जादूगार आहेत। त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते सर्पमित्र म्हणूनही सर्वदूर परिचित आहेत। आणि आता अलीकडे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी काही नवे प्रयोग प्रबोधनासाठी, जनतेच्या मनोरंजनासाठी आणि मनोरंजनातून प्रबोधन घडवण्यासाठी काही नवे प्रयोग केलेले आहेत। आणि म्हणूनच आपण त्यांना आज या ठिकाणी बोलवले आहे। ते आज आपल्याला एकटे दिसत असले तरी त्यांच्यासोबत आणखी दोन पाहुणे आपल्या भेटीसाठी आहे। थोड्या वेळाने आपला त्या पाहुण्यांशी परिचय होणारच आहे। मी अमितजींना, अमित सोलंकींना सुरुवातीला असं विचारू इच्छितो की लॉकडाऊनमध्ये गव्हर्नमेंटने किंवा सरकारने सगळ्यांनाच घरात बसा, सुरक्षित राहा सांगितलेलं आहे, परंतु कलावंत एक असा, गमतीने म्हणायचं झालं तर एक असा अवली असतो की जो शांतच बसू शकत नाही, तसा तुमच्यातला कलावंत तुम्हाला शांत बसू देणार नाही हे आम्हालाही माहिती आहे। आपण काय केलं लॉकडाऊनमध्ये नेमकं? बघा, अगदी बरोबर म्हटलं तुम्ही की कलावंत हा शांत बसूच शकत नाही। आता लॉकडाऊनच्या काळामध्ये शासनाच्या आदेशानुसार आपण सगळे घरामध्ये बसलेलो आहोत। सगळे घरामध्ये काही काही नवीन नवीन प्रयोग करत आहे। कोणी कुकिंग करतंय, कोणी बायकोला हेल्प करतंय, तर कोणी घरातले कामं करतंय, तर कोणाला ऑनलाईन जॉब आहे ते ऑनलाईन करतंय। पण आमच्या कलावंताला तर प्रेक्षक पाहिजे, आणि आमचे कार्यक्रम बंद झाले या लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे। मग आमच्याकडनं घरात बसले जायना, मग आम्ही काय केलं, मी काय केलं की मी बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून छोटे छोटे असे मनोरंजनात्मक, तसेच ज्याच्याने प्रबोधन देखील होईल, म्हणजे मनोरंजन तर झालंच पाहिजे आणि थोडंसं प्रबोधन झालं पाहिजे, असे मी छोटे छोटे व्हिडिओज बनवले बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून आणि जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून, जेणेकरून लोकांपर्यंत तो शासनाचा संदेश पोहोचेल। आणि हे जे व्हिडिओज आहेत ते खूप असे व्हायरल झालेत, लोकांनी खूप चांगला त्याला रिस्पॉन्स दिला। अशा प्रकारे मी प्रबोधन करण्याचं, व्हेरी गुड, म्हणजे आपण लॉकडाऊनच्या काळात बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग केला। खरं तर बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग हा खरंच आगळा वेगळा प्रयोग असतो। याला बच्चे कंपनीपासून तर अगदी 80 वर्षाच्या वृद्धापर्यंतचा दर्शक मिळतो। कारण आम्ही नेहमीच एकमेकांशी बोलतो, पण कुठला तरी एखादा भाऊला आपल्याशी मनोरंजनाच्या माध्यमातून बोलतो आहे हे जरा वेगळं वाटतं, ही कॉन्सेप्ट वेगळी वाटते। आणि हीच कॉन्सेप्ट अमितजींनी लॉकडाऊनच्या काळात केली। असे आधीपासून करायचे की फक्त लॉकडाऊनमध्ये केलं? नाही नाही नाही, ॲक्च्युली कसं आहे, आधी पण जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तर बरेच असे सोशल कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात ज्याच्यासाठी आम्हाला बोलवले जातं। तर त्या ठिकाणी आमचं मुख्य कलावंताचं काम आहे मनोरंजन करणं आणि प्रबोधन करणं। असं आम्ही स्टेजवर देखील प्रबोधन करत असतो मनोरंजनाबरोबर, पण सध्या घरामध्ये होतो तर घरामध्ये बसून पण लोकांचं, लोक बघा सगळे लोक घरामध्ये बसलेले होते, त्यांना घरामध्ये बसून इतका कंटाळा येत होता, बोर होत होते, म्हणून त्याच्यासाठी त्यांचं थोडंसं मनोरंजन व्हावं। आता कलावंताचं कर्तव्य आहे की लोकांचं मनोरंजन करणं, ती जाण ठेवून आम्ही मनोरंजन करत होतो। पण त्याचबरोबर शासनाचा आदेश आहे की घरामध्ये बसा, बाहेर निघू नका, असे जे काही संदेश आहेत ते आम्ही याच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून शासनाचे संदेश लोकांपर्यंत, अगदी अगदी शासनाच्या आदेशाला अधीन राहून ते जे सांगायचा प्रयत्न करतं शासन। सगळे वर्तमानपत्र बंद होते, त्याच्यामुळे जे सोशल साईट आहे सध्या सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम आहे, त्या माध्यमाच्या माध्यमामध्ये, माध्यमाद्वारे मी व्हिडिओ बनवून पोस्ट करत होतो। आणि जे सोशल मेसेज आहे,
सामाजिक संदेश आहे ते बाहुल्याच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत. तुम्ही ज्या पोस्ट केल्यात लोकांना त्याचा रिस्पॉन्स मिळाला? खूप छान रिस्पॉन्स मिळाला, खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मी बाहुल्यांचे असे कॉमेडी संवाद म्हणा किंवा काहीतरी असे व्हिडिओज बनवून पोस्ट केले. मला लोक मी जेव्हा पोस्ट करायचो एक दोन दिवसात, मग काही वेळेस काही अडचणींमुळे, टेक्निकल अडचणींमुळे माझ्याकडनं पोस्ट होऊ शकले नाही, तर लोकांचे मला फोन यायचे की अमित भाई तुमचा व्हिडिओ अजून आलेला नाही, आजचा व्हिडिओ काय आहे, कुठला व्हिडिओ आहे, अशी लोकांना पण सवय पडली होती. आता पुढे काय, पुढे काय लागली? मग तुम्ही एकच स्वरूप ठेवलं की स्वरूपही बदलत ठेवलं? नाही नाही, आता बघा माझ्याकडे काही भावले होते तर कधी हा भावला, कधी तो भावला, असे भावल्याद्वारे आणि त्याच्यात थोडीशी मॅजिक. आता मी जादूचे प्रयोग करणं हा माझा मुख्य व्यवसाय आहे. मुख्य स्टेजवर आम्ही मॅजिक परफॉर्म करतो आणि त्याच्याबरोबर जोड म्हणून हा पपेट मी ऍड केला आहे. तर ते जादूच्या माध्यमातून देखील, जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून देखील आणि बोलका भावला म्हणजे हा थोडस कॉमेडी होतं, बरं, लोकांना हसू फुलतं, त्याच्यासाठी मग त्या माध्यमातून आम्ही मी प्रयत्न केला. पण आता महाराष्ट्राला तुमच्या सोबत तुमच्या भावल्याची ओळख झाली असेल. हो, म्हणजे आता तुमचा चेहरा दिसला की त्यांना सोबत भावला आठवत असेल की चला आता आम्ही जे काहीतरी आपल्याला वेगळं करणार. मग तुमच्या त्या नव्या पाहुण्यांची जरा आमच्या दर्शकांना ओळख करून द्या. नक्की 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 ओळख करून देऊ. त्याच्या आधी मी तुम्हाला या कलेविषयी थोडस सांगू इच्छितो. बघा मी जादूचे प्रयोग तर करतोच आहे, पण कालांतराने आपल्याला अपडेट राहिलं पाहिजे. जादूचे प्रयोग मी नवनवीन करत असतो, प्रत्येक काही दिवसात नवनवीन काहीतरी कार्यक्रमामध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये जोड म्हणून मी काही वेळ, काही काल 15-20 मिनिटं हा भावला, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दभ्रम असं म्हणतो, बोलका भावलेला शब्दभ्रम, आणि त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात वेंट्रिलॉक्विझम. मुळात हा वेंट्रिलॉक्विझम हा जो शब्द आहे तो लॅटिन शब्द आहे. त्याच्यामध्ये वेंट्री, वेंट्री म्हणजे पोट, अच्छा, आणि लॉक्यू म्हणजे बोलणे, बोलणे म्हणजे पोटाच्या दाबाने असं बोलणे, पोटातून दुसरा आवाज काढून बोलणे, दोन आवाज काढून बोलणे, म्हणून त्याला वेंट्रिलॉक्विझम असे म्हणतात. त्याच्यामध्ये असं असतं की बाहुला एक असतो आणि एक जो कलावंत आहे तो त्या बाहुलाशी संवाद साधत असतो. वास्तविक हे दोघं आवाज जरी वेगळे वाटत असले तरी एकाच कलावंताचे दोघं असतात, आवाज असतात, पण त्याच्यामध्ये काहीतरी कॉमेडी, काहीतरी फन, मनोरंजन असं निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे लोक घरामध्ये बसलेले होते, शासनाच्या आदेशाचं पालन करत होते, पण घरामध्ये बसून कोणी काय कोणी काय. आता मी तुम्ही जसं म्हटलं की मी हे व्हिडिओज बनवले, पण व्हिडिओज बरोबर मी काहीतरी नवीन असे बाहुले देखील बनवले, नवीन देण्याचा प्रयत्न, नवीन भाऊला बनवले मी. एक दोन भाऊले या लॉकडाऊन मध्ये जन्माला आले, मी स्वतःच मी स्वतःच बनवले ते भाऊले. म्हणजे त्यांचा लॉकडाऊनच्या काळातला जन्म आहे असं म्हणावं लागेल. हो, लॉकडाऊनच्या काळातच जन्माला आलेले असे भाऊले आहेत. माझ्याकडे घरामध्ये जे मटेरियल, काही मटेरियल माझ्याकडे अवेलेबल होतं, जवळजवळ मटेरियल अवेलेबल होतं, जे मटेरियल अवेलेबल होतं त्याच्यामध्ये मी हे भावले बनवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे कपडे तर मी हे लॉकडाऊन उघडल्यानंतर घेतले मी. तर चला भेटायचं या भावल्याला. चला मंडळी, तर जास्त प्रतीक्षा न करता आपण एका नव्या पाहुण्याची भेट करूया. दिल थांब के भेटो असं म्हणतात तसं आपण एका नव्या पाहुण्याची ओळख करून घेऊया. नमस्कार नमस्कार नमस्कार, चमत्कार चमत्कार, हाहाकार, या कोरोनाने केला पूर्ण जगाचा हाहाकार. हो, अगदी बरोबर बोलला की या कोरोनाने केला पूर्ण जगाचा हाहाकार. वय ना, या चायना वाला ते ना चिट्टे डोळ्याना. ए काय बोलतोय तू? ए अरे ही ऐरणी आहे. वय ना, या चिट्टे डोळ्याना. तुला ऐरणी पण येते का? हो, अरे मी धुळ्यामा जन्म होईल ना. क्या बात आहे, तुमचा जन्म धुळ्यात झालाय. हो, मी खानदेशी. क्या बात आहे, खानदेशी आहे म्हणजे तुमचा जन्म धुळ्याला झालाय. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप 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 छान. अच्छा, पण बघा आता माझा परिचय तर या अनिल सरांनी करून दिला. नमस्कार अनिल सर. नमस्कार, कसे आहात? एकदम मस्त. आपण कसे आहात? मस्त मस्त, एकदम जकास. लय भारी. हो, घरातच आहात ना? हो, घरातच ना, आता तुमच्या बरोबर आहे ना. अच्छा अच्छा, बरं, यांनी अनिल सरांनी तर माझा परिचय करून दिला, पण तुमचा परिचय काही त्यांनी करून दिला नाही. तुमचं नाव काय, जरा नाव सांगाल का?
माझं नाव हा नाव सांगा तुमचं सगळ्यांना. हे बघा देशदूत वर तुम्हाला, देशदूतच्या या पेजवर तुम्हाला सगळे लाईव्ह बघता आहेत, तर सगळ्यांना तुमचं नाव कळलं पाहिजे ना. नाव सांगा. अरे तू कुठे माझा वारसा केला? काय? अरे तू कुठे माझा वारसा केला? हा अगदी बरोबर. अरे हा तुझा वारसा करायचं राहिलं. हा जर वारसा केला असत ना तर काय झालं असतं माहितीये का? काय झालं असतं? काय झालं असतं? अरे लोकांनी गर्दी केली असती. हो अगदी बरोबर. शासनाने 50 आदेश दिलाय. 50 परवानगी आहे. हो शासनाची तर 50 परवानगी आहे. तरी पण लोक कुठे ऐकतात? विनगावाची गर्दी करतात. हो अगदी बरोबर. 50 परवानगी आहे पण काही लोक शासनाच्या आदेशाचं पालन करतात पण काही आदेशाचं पालन करत नाही. बरोबर यार. म्हणून मी तुझं बारसं केलं नाही. हे जेव्हा पूर्ण कोरोना जाईल ना तेव्हा आपण तुझं बारसं करूया. पण मला एक सांग की तुला काय नावाने बोलवतात? मला का? हा हा तुला काय नावाने बोलवतात? मला आहे ना, सांगू का? हा सांग सांग. अनिल सर. सांगा सांगा, सगळ्यांना ऐकायचं, उत्सुकता आहे सगळ्यांना. हा तुम्हाला विचारून घेतला आधी. बरं बरं, सांग सगळ्यांना तुला काय नावाने बोलवतात. लोक्या. काय? लोक्या लोक्या लोक्या. अच्छा लोक्या. लोक्या असं कसं नाव? चांगलंय ना अनिल सर नाव, पण ते लोक्या म्हणजे नेमकं कळलं नाही काय. सांगता सांगता ना वलती गाई तुम्हाला. धीरपण नाही. अरे बेटा सगळ्यांना उत्सुकता लागली आहे तुझं नाव असं लोक्या कसं काय सगळे तुला बोलवतात. अरे मी लोकांचं मनोरंजन करतो ना. हा अगदी बरोबर. हो म्हणून तर मला लोक्या म्हणतात. क्या बात आहे, लोकांचं मनोरंजन करतो म्हणून. धन्यवाद अनिल सर. म्हणून तुला लोक्या म्हणतात. काय आम्हाला ताळे ऐकायची सवय ना. लाईव्ह मध्ये ऐकू येत नाही. कलावंतासाठी तीच खरी मैया. तीच खरी पावतीये. बर बर. आणि खरं सांगू का? सांगू का अनिल सर? बोला ना, बोला ना. कारण आहे ना मी लॉकडाऊन मध्ये जन्म झाला ना म्हणून लोक्या. क्या बात आहे, लॉकडाऊन मध्ये जन्म झाला म्हणून लोक्या. अनिल सर तुम्हाला माहिती का? काय माहिती का? सांगू का यांना? सांग ना. खोट खोट सांगतो वर का? खोट खोट खोट. अरे तुम्ही ऐकून घेतलं का? ऐकून घेतलं. इथलं गाणं पण येत. मला गाणं नाही येत. मला गाणी नाही. अरे म्हणून दाखव ना. म्हणून दाखव गाणं. म्हणा आम्ही सर आता एवढा आग्रह करताय. नाही सर तो गंमत करतोय. गंमत मला लोक्या. गंमत नाही ना. नाही नाही गाणं म्हणतात ते. म्हणा म्हणा म्हणा. कुठं म्हणता सांगू का? बाथरूम मध्ये. अरे अरे बाथरूम सिंगर आहे तस. अच्छा तस नाही. अच्छा बर कोणतं गाणं म्हणून थांब म्हणतो. चांगलं होत ना गाणं. अरे अजून गाणं कुठे म्हटलं. नाटक कशाला करतो? अरे मी नाटक नाही करत आहे. जरा गळ्यामध्ये गळा साफ करत आहे. हा असं बोलतोय ना म्हणून असं तुला गळ्यामध्ये म्हणजे कोरोना झाला का? नाही रे पाणी पिलं नाही ना केव्हाच म्हणून थोडस गाणं म्हणताना जरा चांगलं करून घ्यावं ना. बर मी गाणं म्हणेल. हा म्हण ना. तर तू काय करायचं ते गाणं माझ्या मागे म्हणायचं. चालेल. मी जेव्हा गाणं म्हणेल ना तू काय करायचं ते गाणं माझ्या मागे. अरे मागे काय बघतो. अरे तू बोलला ना मागे. मागे जाऊ दे काही म्हणू नको. चल म्हणतो मी गाणं. कोणतं गाणं म्हणू? म्हणणं लवकर. अरे म्हणतोय ना आठवण तर करू दे. म्हणणं लवकर. म्हणतो म्हणतो. हा आठवलं आठवलं. पण लग जा गले के फिर हसी रात हो ना हो. अरे नको नको नको. अरे काय झालं गाणं तूच म्हणायला लावलं ना. अरे नको लग जा लुक जा काही नाही पाहिजे. लग जा लुक जा काय नाही पाहिजे. काय लग जा गले काय लावलंय लग जा गले. अरे लग जा गले ते गाणं. अरे नाही रे लग जा गले नाही. मग सोशल डिस्टन्स. कोणाला गले नाही लगायचं. अगदी बरोबर. कोणाला गळे लांबूनच नमस्कार. हो अगदी बरोबर. रामूनच नमस्कार. दुसरं गाणं. दुसरं म्हणू.
अरे यार मला आठवत नाही. अरे अण्णा नाटक काय करतो बाथरूम मध्ये, तर खूप म्हणतो. हा म्हणतो चल. हा आठवलं, एक गाणं आठवलं बरं का. आठवलं और का सन सूर्याला. हा म्हणतो म्हणतो. कोणतं म्हणू यार. हा हा अण्णा लवकर. हा म्हणतो म्हणतो. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करू. अरे तो दर्शन कर, दक्षिणा टाक आणि लगेच बाहेर निघ. लगेच बाहेर निघ. बाहेर गर्दी लाईन लागेल ना दर्शन करायला. नको नको नको. बरं बरं. अच्छा तर तू आपल्याला अजून एक सरांशी थोडस गप्पा मारायची आहे, तर त्याच्या पहिले तू कोणाला काही सांगशील का. सगळे घरात राहावर का. हा घरात राहा. आणि वायकोच ऐका. कोणाचं वायकोच, तुम्ही ऐकता ना सर. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी कोणाचं ऐकायचं. व्हॉट्सअप वर गर्लफ्रेंड च ऐकायचं ना. असं शिकवतो. नाही 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 असं नाही रे. अरे एक काम करा सर, सगळ्यांनी शासनाचं ऐकायचं. आम्ही शासनाचं ऐकतो आणि सगळ्यांनी ऐका बरं. म्हणजे घरात असल्यावर वायकोचं शासन असतं ना म्हणून वाटलं. अगदी बरोबर. म्हणजे शासनाच्या आदेशाचं पालन करायचं. बायकोलाही सरकार म्हणतात ना. हो बायकोलाही सरकार म्हणतात. चला टाटा बाय बाय. थँक्यू. परत यायचं. हो येईल ना. हा बाय बाय. बाय बाय. बोला सर तुम्ही. आता आम्ही जी तुम्ही तर अतिशय छान मनोरंजन करताय. मला असं वाटतं की हे सगळं बाहुल्यांची ओळख झाल्यानंतर बच्चे कंपनीचा गराडा पडत असेल तुम्हाला लॉकडाऊनच्या आधी. बरोबर. अगदी बरोबर अगदी बरोबर. कुठे कार्यक्रमाला गेलो आम्ही तर कार्यक्रम संपल्यावरती बच्चे कंपनी आमच्या खूप मागे लागते. सध्या काय सेल्फीचा जमाना आहे ना. तर मग सर हमारे साथ सेल्फी हमारे साथ. पण मग कुठे म्हणजे तुमचे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होत असतील ना. अगदी बरोबर. बघा आमचे कार्यक्रम विविध इव्हेंट्स मध्ये होतात. अच्छा. जसं की बर्थडे पार्टी आहे, फॅमिली गेट टुगेदर आहे, स्कूल्स आहे, शाळावाले आम्हाला त्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन असेल किंवा काही स्पेशली आम्हाला बोलवतात, आमचा कार्यक्रम आयोजित करतात. त्याच प्रकारे सध्या बघा व्हॉट्सअपवरती जुने मित्रमंडळी भेटतात. हो मग त्या मित्रमंडळींचे गेट टुगेदर होतात, त्याच्यामध्ये आम्हाला मनोरंजन म्हणून बोलवतात. अजून कंपनीज असतात, त्यांचा फॅमिली मीट असतो कंपनीच्या स्टाफचा. त्या फॅमिलीसाठी फॅमिली मीट्सच्या वेळेस आम्हाला त्यांचं मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये आम्हाला बोलवतात. त्याचबरोबर बरेच धार्मिक कार्यक्रम. आता जसं की धार्मिक कार्यक्रमामध्ये मूर्ती प्रतिष्ठा असली मंदिराची, कुठे भागवत सप्ताह असते, तर त्या कार्यक्रमामध्ये रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवत असतात रात्रीच्या. त्याच्यामध्ये खास करून मला गुजरातला, महाराष्ट्रात तर बोलवतात पण महाराष्ट्राच्या बाहेर मला पण त्याच्यासाठी खूप मागणी आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. गुजरात पर्यंत पोहोचले. गुजरात पर्यंत मी युपीला पण केले याच धार्मिक कार्यक्रमानिमित्त. मला युपीला 4-5 वेळा कार्यक्रम. तुम्ही महाराष्ट्र कव्हर करून गुजरात युपी असं करत करत तुम्ही भारत कव्हर करा की काय. अगदी बरोबर. तुमचा आशीर्वाद असला तर ते नक्की करू. तुमच्या कलेचा हा सगळा परिणाम. आणि दुसरी गोष्ट, आपल्या खानदेशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात, आता मी तर म्हणेल की हा जो सण आहे गणेश उत्सव, हा महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप मोठ्या प्रमाणावर साजरा व्हायला लागला. जगात पण व्हायला लागला. म्हणजे बाहेर पण व्हायला लागला. पण त्या कार्यक्रमामध्ये पण आम्हाला आमचा कार्यक्रम ठेवत असतात 2 तासाचा. गणेशोत्सव 10 दिवस पूर्ण बुक असाल. हो अगदी. नवरात्र उत्सवात देखील बघा, आता गरबा जसं की आपल्याकडे शहरी भागामध्ये गरबा खेळतात, पण काही ठिकाणी देवी बसवतात आणि कार्यक्रम 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. आणि आमचा कार्यक्रम मनोरंजन म्हणून, आणि विशेष म्हणजे बघा तुम्हाला एक सांगू, म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटेल की जो आमचा कार्यक्रम असतो तो फक्त लहान मुलांसाठी नाही, मोठ्यांसाठी नाही, वयोवृद्धांसाठी, असं कोणासाठी असं वेगळा नाहीये. सगळ्यांसाठी, पूर्ण परिवारासकट, म्हणजे पूर्ण परिवार बघू शकतो, एकत्र बघून आनंद घेऊ शकतो, असा आमचा हा कार्यक्रम असतो. अरे वा वा. म्हणजे एकाच वेळेस बालकांपासून तर वृद्धांपर्यंत मनोरंजन तुम्ही करता. फार मोठं काम आपण करतात मनोरंजन. अगदी बरोबर. आता मी तुम्हाला एक सांगू इच्छेल की बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं की जादू म्हणजे लोकांचा असं समज होता की ही लहान मुलांसाठी असलेली कला आहे. पण आता माझे बरेच कार्यक्रम असे होतात कंपनीजचे गेट टुगेदर वगैरे किंवा, तर त्याच्यामध्ये
काही कंपनीच्या स्टाफ मध्ये लहान मुलं एक सुद्धा नसतो, पण तिथे सुद्धा आमचा कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणजे हा समज जो आहे काही लोकांचा की जादू फक्त लहान मुलांसाठी, छोटे बच्चों के लिए, असं काही नाहीये. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आमचा कार्यक्रम एन्जॉय करतात. पण मग काही ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेजवर येत असाल तर तुम्हाला गर्दी, आता विशेषतः तुम्ही खानदेशात जेव्हा फिरतात, खानदेशात जास्त मोठ्या प्रमाणात अहिराणी बोलली जाते, अहिराणी भाषा. मग तुम्हाला गर्दीतून रिस्पॉन्स येताना असं विचारलं जातं, ओ आम्ही सर लोक्याला नाही उन्हात का, लोक्या नाहीये का, लोक्या कुठे, असं विचारत असतील ना. हो अगदी गर्दी हो अगदी बरोबर. बघा आता आपल्या खानदेशाचा तुम्ही विषय काढलाय तर आमच्या आपल्या खानदेशामध्ये अशी चिठ्ठी पाठवायची पद्धत आहे. तर काही ठिकाणी कसं, आता माझ्या हा लोक्याचा आता जन्म आता झाला, पण त्याच्या आधी एक डिंगू आहे माझा, तो आज डिंगू पण आहे. हो डिंगू पण आहे, दोन तीन आहेत माझ्याकडे बावले. मग लोकांना ते माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठेतरी कार्यक्रम बघितला आहे, मग त्यांची फरमाईश येते की आज कार्यक्रमामध्ये डिंगूचा पण घ्या बरं का, हे पण घ्या, तो पण घ्या, अशी फरमाईश येत असते. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही अहिराणी बोलले तर बघा आता माझा कार्यक्रम जास्त करून मी म्हणजे तिघी भाषांमध्ये असतो, चौथी गुजरातीमध्ये पण करतो मी. गुजरातला पण मला मागणी आहे, इंग्रजी, हिंदी, मराठी, अहिराणी आणि गुजराती. मग आता खानदेशामध्ये कसं असतं की जेव्हा आता लोकांनी जेव्हा माझा थोडासा वेस्टर्न टाईपचा ड्रेस असतो शोच्या वेळेस, मग तेव्हा बघताना त्यांना वाटतं की भाऊ हा कुठला तरी बाहेर, जेव्हा माझा कार्यक्रम बघतात त्यांना असं वाटत नाही की हा धुळ्याचा असू शकतो खानदेशा, त्यांना वाटतं की मुंबई पुण्याचा कुठला तरी कलाकार बोलवला असेल. पण जेव्हा मी कार्यक्रम सुरुवात करतो हिंदीतनं किंवा मराठीतनं आणि मध्येच मी जेव्हा अहिराणीचा वापर करतो, अच्छा, तर तेव्हा त्यांना ती लोकल अटॅच त्यासले वाटत का, हो तर आपलाच माणूस लागणी, म्हणजे त्यांना तो आपुलकी वाटते, त्यांना आनंद वाटतो. आणि मला देखील, मला मुलं किती आहेत, मला एकच मुलगा. खोटं सांगताय तुम्ही, तुम्ही आता सांगितलं टिंगू आहे, लोक आहे, अगदी बरोबर सर, तुम्ही पत्रकार लोक बरोबर शब्दामध्ये पकडतात, अगदी बरोबर. तुमच्या परिवाराचे एक सदस्य आहेत, अगदी अगदी अगदी. असे माझ्याकडे बघा सगळ्यात आधी तुम्ही छान प्रश्न विचारला आहे. माझ्याकडे आधी सगळ्यात आधी जेव्हा मी या क्षेत्राकडे वळलो तर हे जे बाहुले सहज उपलब्ध होत नाही, तर मला त्याची, माझ्याकडे सगळ्यात आधीचा पहिला आहे तो पण बाहुला मी बनवला. त्याच्यानंतर मी तुम्हाला खास आवर्जून सांगू इच्छेल की दुसरा एक बाहुला असतो जो तुम्ही झपाटलेला मध्ये बघितला असेल, तो आमचे गुरुवारे आहेत KIS गोडे. अच्छा, ते स्वतः बनवतात, त्यांच्याकडनं मी तो विकत घेतला, पण तो जरा हेवी असल्यामुळे तो पण मी त्याच्यावर प्रयोग केला. त्याच्यानंतर परत मी अजून एक बाहुला बनवला. त्याच्यानंतर मला UP कार्यक्रम आला. आता आमचे जादूच्या प्रयोगाच्या बॅग्स असतात, त्या बाहुल्याची साईज मोठी, तर मग ते बॅग जास्त वाढतात, मग तेव्हा मी त्या कार्यक्रमाला, मग मला तो बाहुला नेणं कठीण होतं. मग त्यांचे आग्रह होता की आपको ये पपेट शो भी करना है, खास करून त्यांची फरमाईश होती. मग त्याच्यासाठी मी एक लाईट वेटेड एक मंकी बनवला. अच्छा, माकड जो अंगावर लटकून राहील, बरोबर, असा एक त्यावेळेस माकड बन, अशी निर्मिती होत गेली. आणि त्याच्यानंतर गरजेनुसार एक एक वाढत गेला. आणि सध्याचे जे आहे त्याच्यापैकी कोणाला आम्हाला भेटायला आणलंय की दुसरा? हो, त्याच्या लोक्याचा भाऊ, लोक्याचा भाऊ जो आहे तो मी तुम्हाला सांगेल. जो आता जसं ते गरजेनुसार निर्मिती झाली तसा हा जो लोक्याचा भाऊ आहे त्याची पण आपण भेट घेऊया. तो पण लॉकडाऊन मधेच निर्माण झाला. लोक्या इतकाच हुशार आहे का? हा बघूया, थोडा आलो आहे. हा नाही नाही, बघा ते आता कुठलेही भावले असले तर ते थोडेफार असतातच. पण बघा हा जो आहे ना, हा याला अजून मी मराठी किंवा अहिराणी शिकवलेली नाही, तर बघूया आपण कसं काय बोलतो. अरे वा, आता आपण आणखी एका पाहुण्याला भेटणार आहोत, लोक्याचा भाऊ, आम्ही जिनच्या घरातला एक सदस्य. आलाय आलाय, वा वा, स्वागत आहे आपलं. नमस्कार, हॅलो. हा नमस्कार, नमस्कार. देशदूतच्या संवाद कट्ट्यात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, कसे आहात? नमस्कार. नमस्कार, अरे नमस्कार केला. अरे अरे भाई, वो देखो वो आपका स्वागत कर रहे है. मी पण बघा, मी पण स्वागत केलं, त्या आपल्या लोक्याने पण स्वागत केलं, मग तू पण स्वागत करायला नको का? अरे मैं भी करूंगा स्वागत. अच्छा अच्छा, तो आपको भी करना है स्वागत, तू सिखाना. अच्छा चलो, मैं सिखाता हूँ. देखो इतने यहाँ पे बहुत सारे लोग हमको देख रहे हैं. लेडीज है क्या? हाँ भाई, लेडीज भी है.
तो करेंगे स्वागत। हाँ चलो चलो मैं सिखाता हूँ। बोलना है हेलो भाइयो, हेलो भाइयो, और बहनों, और भाइयो, और भाइयों नहीं और बहनों, बोलो हेलो भाइयो, हेलो भाइयो, और बहनों, और बहनों। अच्छा इसकी बहनों? मेरी बहनों नहीं भाई, सबकी बहनों। अच्छा चलो कोई बात नहीं, मैं आपको इंग्लिश में सिखाऊंगा। सिखा सिखा। हाँ चलो। तुझे आता है क्या इंग्लिश? हाँ आता है ना। अनिल सर आपको आता है क्या? हाँ समझता है थोड़ी बहुत। हाँ सर को भी आता है। अच्छा ये सबको आता है क्या? हाँ सबको आता है भाई, सबको इंग्लिश आता है। चलो बोलना है हेलो लेडीज, किधर है? अरे मैं जैसे बोलता हूँ ना वैसे बोलना है, बस बोलो हेलो लेडीज, हेलो लेडीज, एंड जेंटलमैन, एंड जेंटलमैन, जेंटलमैन नहीं जेंटलमैन, बोलो हेलो लेडीज एंड जेंटलमैन, नॉट इंटरेस्टेड। अरे नहीं 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 ऐसे नहीं। अच्छा चलो ऐसा करते हैं, दूसरे स्टाइल में स्वागत करो। मेहरबान, कदरदान, सलमान खान, शाहरुख खान, खान खान खान, ऐसे नहीं बेटा। अच्छा देखो यहाँ पे जो अपना लोकिया है उसने सबको गाना सुनाया। हाँ अच्छा था क्या गाना सर? हाँ आपको आता है क्या गाना? मुझे हाँ अभी खा के आया। अरे खाना नहीं बोल रहे वो गाना बोल रहे हैं। गाना गाना खाना खाना, खाना नहीं गाना गाना खाना। अरे लंच लंच डिनर जो दोपहर को करते हैं ना लंच, तो ऐसा बोल लो हिंदी में सीधा। अच्छा चलो कोई बात नहीं। चल तो मैं सुनाओ के गाना। हाँ सुनाओ सुनाओ भाई गाना। अरे ऐसे नहीं चलो गाना। हाँ मैं बोलता हूँ सुनाओ। चलो रेडी 1 2 3 4 स्टार्ट। 5 6 7 8 9 10 11 12। चलो जाने दो यार हमको। अच्छा यार क्या करे यार, देखो अभी फिलहाल हम लोग यहाँ पे प्रोग्राम बना रहे हैं पर पेज पर लाइव कर रहे हैं। ये कोरोना है ना? हाँ यार ये कोरोना की जो ये बीमारी है ये मारामारी है। क्या है? मारामारी। अरे कोरोना की मारामारी नहीं महामारी। अच्छा महामारी। हाँ यार ये कोरोना की महामारी ने पूरी दुनिया को परेशान करके रखा है। अगर लोग ना सरकार का सुनेंगे ना तो ये बीमारी जल्दी जाएगी। हाँ सरकार का सुनेंगे मतलब कि सरकार के आदेश का पालन करेंगे। जैसे कि क्या करना चाहिए लोगों ने? लोगों ने घर में बैठना चाहिए, अगर काम ना हो तो बाहर नहीं निकलना। सही बोला यार, अगर काम ना हो तो बाहर नहीं निकलना। बराबर ना अनिल सर? बराबर एकदम। हाँ तो लेकिन लेकिन देखो बाहर बिल्कुल नहीं जाना, लेकिन अगर किसी को बहुत जरूरी काम हो और बाहर जाना पड़े तो क्या करना चाहिए? लोगों ने SMS करना। SMS करना? अरे भाई अभी तो ये WhatsApp का जमाना है तो उसमें ये SMS क्या करना? अरे वो SMS नहीं, वो SMS नहीं तो कौन सा SMS? एस मतलब आपको होता है क्या सर? नहीं ना आप सुनाओ क्या है, बताओ क्या? हाँ हाँ बताओ बताओ SMS का मतलब बताओ। एस मतलब सैनिटाइजर। अच्छा। क्या बात यार, एस मतलब सही बोला यार। और SM मतलब क्या? मास्क। अभी आपने लाइन है इसलिए लगाया नहीं मास्क। हाँ। आपका मास्क किधर है? पॉकेट में है ना? है ना, है ना, मेरे पास है मास्क है, देखो है। अरे N90 मास्क। हाँ हाँ N90 मास्क है सर का। अच्छा सर ये N90 से मुझे एक याद आया। क्या याद आया? हम है ना शादी में गए थे। हाँ शादी में गए थे, वहाँ पे पूरे रूल का पालन किया था। बराबर वहाँ पे पूरे रूल्स का पालन किया था, सिर्फ 40 लोग थे। तो है ना ये जो अमित है ना इसने N90 खाना खाने वक्त N90 मास्क निकल के नीचे रखा ना। हाँ मैंने नीचे रखा था, वो किस्सा तुझे याद आ गया। तब वो जो वेटर था ना उसने उसमें सब्जी डाल दिया।
उसने उसको कटोरा समझ के सब्जी डाल दिया। अच्छा तो आपने बता दिया एस एम और आखिरी का एस का क्या है? एस का मतलब तो सैनिटाइजर, एम का मतलब मास्क और आखिरी वाला सोशल डिस्टेंस। अच्छा सही बोला। अभी लोग बाहर निकल रहे हैं लेकिन सोशल डिस्टेंस का पालन नहीं कर रहे, इसीलिए तो कोरोना के केस बढ़ रहे हैं। सही बोला यार। अच्छा इसीलिए ये जो अगर लोग सोशल डिस्टेंस का पालन करेंगे ना तो ये केस बेशक कम हो जाएंगे, तो लोगों ने सोशल डिस्टेंस का पालन करना चाहिए। अच्छा ये करीना होता है क्या? करीना करीना वो फिल्म वाली। अच्छा, अच्छा फिल्म वाली करीना। अच्छा ये करीना और कोरोना में क्या फर्क है बताए? क्या क्या फर्क है पता? हाँ बता बता, मुझे नहीं पता यार इसके अंदर क्या फर्क है। अरे क्या यार क्या फर्क है, अगर है ना करीना के कांटेक्ट में आए तो वो सेफ है। करीना के कांटेक्ट में आया वो सेफ है और कोरोना के कांटेक्ट में आया वो सेफ नहीं है। सही बोला, कोरोना के कांटेक्ट में आया तो वो सेफ नहीं है। और ये कोरोना और करीना के चक्कर में बहुत बहुत लोग शहीद हुए। सही बोला भाई, बहुत लोग शहीद हुए। अच्छा ये सोशल डिस्टेंस तो लोगों ने पालना चाहिए और सोशल डिस्टेंस की वजह से नहीं पालते, इसकी इसी वजह से ये जो कोरोना के केस बढ़ रहे हैं। देखो ये जो अपना लोकिया था उसको ईरानी मराठी आता है, आपको आता है क्या? हाँ आता है ना, सिर्फ सोशल डिस्टेंस का मतलब आता है। सोशल डिस्टेंस का मतलब ईरानी में आता है? हाँ आता है ना। क्या है बताओ, सोशल डिस्टेंस का ईरानी में क्या कहते हैं? लोकिया ने सिखाया मुझे। अच्छा लोकिया ने आपको सिखाया सोशल डिस्टेंस को ईरानी में क्या कहते हैं? बताओ क्या सर? बताओ बताओ क्या है? सोशल डिस्टेंस को ईरानी में कहते तथा सिलगना रे। क्या? अरे तथा वाय ऐसा, तथा वाय मुझे दूर हो, दूर हो, तू क्या कुछ भी सुन रहा क्या? हाँ वही, मैं यार कुछ अलग सुना। चलो थैंक यू थैंक यू थैंक यू, बाय बाय बाय, आई लव यू। ए अरे लेडी के सामने उनको ही तो बोला थे, तो आपको थोड़ी बोला आई लव यू। थैंक यू, बाय 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 बाय। तर आता आपण बघितलं लोकियाची भेट झाली, त्याच्या भावाची भेट झाली, त्यांनी आपल्या पद्धतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला, अमित सरांनी त्यांच्याकडे असलेल्या कलेचे आपल्याला वेगवेगळे नमुने दाखवले, अजून तर या व्यक्तीमध्ये बरंच काही असं ठासून भरलेलं आहे ज्याचा उलगडा आपण हळूहळू करणार आहोत। पुन्हा आपण आपल्या चर्चेकडे येऊया। अमितजी मला एक सांगा की हे सगळं मनोरंजन आपण करता घडवता, याच्यातून दोन पैसे मिळतात, पण कधी कधी असं वाटत नाही का की आपण हे सगळा उपद व्याप लावून घेतलेला आहे, उगाच करतो आहे, नोकरी केली असते तर आपण सेफ राहिलो असतो, हे कशा उगाच कलेत पडलं वास नाही वाटत का? सर कसं आहे की बघा, जगामध्ये आधीच एवढं दुःख आहे, एवढं टेन्शन आहे लोकांना, तर मी असा विचार केला की काही काळ का असे ना, अर्धा तास, पाऊण तास, एक तास, दोन तास, जेवढा वेळ आपला कार्यक्रम आपण सादर करतोय तेवढा वेळ का होईना लोकांचं मनोरंजन करावं, लोकांना आनंद द्यावा। बघा दुःख देणं, कुणाला त्रास देणं, कुणाला दुःखी करणं खूप सोपं आहे, पण कुणाला आनंद देणं खूप कठीण आहे। आणि माझ्या मते मला तर असं वाटतं की तुम्ही जर आनंद देऊ शकत नाही तर निदान लोकांना दुःख तरी नका देऊ, म्हणून बस माझा हाच माझ्या आयुष्यामध्ये हाच मला माझी हेच माझं मोटो होता, हेच माझं ध्येय होतं की आपण आयुष्यामध्ये आलो आहे तर लोकांना काहीतरी आनंद द्यावा, त्या हेतूने मी या क्षेत्राकडे वळलो। हे खरं आहे की दुःख देणं तसं सोपं आहे, पण लोकांना हसवणं, मनापासून हसवणं, त्यांना त्यांचं दुःख विसरायला भाग पाडणं हे खरंच अवघड आहे आणि हे एक कलावंतच करू शकतो। ती कला अमितजींमध्ये आहे, गेली अनेक वर्ष ते या कलेमध्ये ही कला करता आहेत, लोकांना हसवता आहेत। पण मला असं वाटतं, म्हणजे मला एक उत्सुकता म्हणून विचारतो की हे सगळं करत असताना, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना जे काही चांगले वाईट अनुभव येतात, तर आपल्या वाटेला काही चांगले अनुभव पण असतील, काही वाईट पण असतील, असा एखादा चांगला अनुभव आमच्या दर्शकांशी शेअर करा। हो हो, आता मला सगळ्यात आधी तुमचा हा शब्द पटला की चांगला अनुभव शेअर करा। बघा आपण कधी पण जे आहे आपल्याकडे चांगलं तेच शेअर करावं, वाईट कशाला शेअर कोणाशी करावं, वाईट कोणाला देऊच नाही,
म्हणून तुम्ही हा जो प्रश्न विचारला की चांगलं शेअर करा ते मला खूप वाईट अनुभव मला पण खूप आले आहेत, पण तुम्ही हा जो प्रश्न विचारला चला मी चांगले खूप अनुभव येतात वाईट तर येतातच पण गमतीदार एखादा अनुभव मी तुम्हाला सांगेन। खूप वर्षापूर्वी जेव्हा मी जादू क्षेत्रामध्ये नवीन आलो तेव्हा माझे मित्र होते धुळ्यातलेच आहे माधव वाघ नाव होतं एम कुमार जादूगर म्हणून प्रसिद्ध होते। एवढा मोठा कार्यक्रम नाही करायचे ते म्हणजे धुळे खानदेशापुरतेच मर्यादित होते पण मी त्यांच्याकडनं तेव्हा मी नवीन होतो त्यांच्याकडनं जादू शिकलो काही सुरुवात झाली। त्याचबरोबर धुळ्यामध्ये मिलमध्ये होते गंगाकुमार जादूगर त्यांच्याकडनं माझी जादूची सुरुवात झाली। गंगाकुमार एम कुमार आणि नंतर मग नितीन चिंचखेडकर हे जे माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं पण माझी जादूची म्हणतोय मी जादूची सुरुवात झाली। आणि हे जे बोलके बाहुले त्याची सुरुवात माझी झाली माझे मित्र आहेत निनाद पवार मुंबईला असतात खूप प्रसिद्ध शब्दब्रह्मकार आहेत त्यांच्याकडनं माझी सुरुवात झाली। तर तेव्हापासून मी हे जे बोलके बाहुले करायला लागलो। आता तुम्ही जो मला विचारला की चांगला किंवा वाईट अनुभव तर एम कुमार बरोबर मी ग्रामीण भागामध्ये MP महाराष्ट्र बॉर्डरवर गणेश उत्सवामध्ये कार्यक्रम होता आम्ही कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी पोहोचलो पण आता तुम्हाला माहिती गणेश उत्सव हा पावसाळ्यातच येतो बरोबर गणेश उत्सवामध्ये पाऊस नेमका कार्यक्रमाच्या वेळेस बऱ्याच वेळा पडतो आम्हाला म्हणजे त्याच्यामुळे अनुभवलेला आहे। एके ठिकाणी आमचा कार्यक्रम होता संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत ऊन होतं दुपारनंतर त्यांनी स्टेज वगैरे लावलं आणि पाऊस चालू झाला बापे रात्र असं वाटलं की थांबेल थोड्या वेळाने थांबेल मग करू लोक यायला लागली पण मग लाईट गेली मग कार्यक्रम रद्द करावा लागला लाईट नसल्यामुळे। मग त्यांनी आम्हाला विचारलं की दुसऱ्या दिवशी तुमचा कार्यक्रम आहे का कुठे मग नव्हता आमचा कार्यक्रम मग त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवसाचा तारीख दिली ते म्हणे उद्या करायला रिक्वेस्ट केलं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आम्ही कार्य आमचं कामच आहे मनोरंजन करणं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी थांबून गेलो दुसऱ्या दिवशी कार्यक्रम करायची वेळ त्या दिवशी पण तसाच प्रॉब्लेम झाला। अच्छा पुन्हा पाऊस पडला पूर्ण खूप पाऊस मग ते म्हटले की नाही नाही सर आता पंचक्रोशीमध्ये खूप जाहिरात झालेली आहे आता पाऊस होता तरी लोक येत होते पण लाईट नसल्या कारणामुळे आम्हाला कार्यक्रम करता आला नाही। ग्रामीण भाग होता त्या ठिकाणी इन्व्हर्टर किंवा जनरेटर नव्हतं मग त्यांनी रिक्वेस्ट केलं की तुम्ही एक दिवस थांबा म्हणे प्लीज म्हणे मग आम्ही अजून एक दिवस पुन्हा थांबले पुन्हा थांबले परमेश्वराची कृपा की त्या दिवशी पाऊस पडला नाही। अच्छा मग 2 दिवसाची खूप जाहिरात झाली होती पंचक्रोशीमध्ये ग्रामीण भागामध्ये त्या काळी म्हणजे एवढं मनोरंजन नसायचं म्हणून लोकांना असं काही मनोरंजन माहिती पडलं तर खूप गर्दी करतात लोक बघायला आजूबाजूच्या गावातले लोक येतात मग ते लोक येऊन कार्यक्रम सुरू व्हायची वेळ कार्यक्रम चालू झाला। आता मी माझ्या जादूच्या प्रयोगामध्ये एक माझी जेव्हा एंट्री होते खूप गच्च भरलेल्या अशा 3 गल्ल्या होत्या आणि चौकामध्ये आमचा स्टेज लावलेला होता अशी समोर इकडे तिकडे अशा गल्ल्यामध्ये गच्च भरलेले गाडं भरून लोक आले होते ट्रॅक्टर भरून आजूबाजूच्या गावातले आणि तिथे ग्रामीण भागामध्ये ते काय हेलोजनच्या ऐवजी ते असे बल्ब लावलेले होते लाईटसाठी असे मोठे मोठे बल्ब लावलेले होते आणि आकडा टाकलेला होता ते मला आठवतं। तर त्या ठिकाणी आमचा कार्य माझा एंट्री होणार माझं नाव अनाऊन्स केलं त्यांनी तेवढ्यात माझी एंट्रीमध्ये मी एक आगीचा प्रयोग करतो आग खातो किंवा आग अशी फिरवतो असा प्रयोग आहे तो करणार मी तेवढ्यात लाईट चालले गेली मी ते आग चेटवणार तेवढंच लाईट चालली गेली। आता माझे मित्र होते एम कुमार ते म्हणे तू चालू कर त्यांनी आगपेटीने ते आग लावली माझ्याकडे टेंबा होतो तो लावली माझ्या मी ते लिक्विड होतं ते पेट्रोल ते तोंडात घेतलं आणि ते तो प्रयोग चालू केला आगेचा चालू आहे पूर्ण सगळीकडे अंधार पण त्या आगेमुळे ते उजेड आहे तेवढा आगेचा उजेड मी तो प्रयोग करतोय त्या बाटली मी एकचदा करतो पण ते जादूगर माझे मित्र म्हणे करत राहा मी करत गेलो आणि जेव्हा बघा तुम्ही जेव्हा लाईट येते तेव्हा आधी लांबची लाईट दिसते आपल्याला तिथं लाईट चालू झाला मग असे हळूहळू येते मग मला लांब दिसला बल्ब चालू झाला आमच्या इथला लाईट चालू झाला नव्हता तो चालू झाला आणि मग म्हटलं हायस म्हणजे अवघ्या 2-3 मिनिटात लाईट आली मग मी लगेच ते विझवलं। तर त्या ठिकाणी लोकांना असं वाटलं की या जादूगराने हा प्रयोग जो आगेचा आहे तो करण्यासाठी पूर्ण गावाची लाईटच बंद केली म्हणजे ज्या प्रयोगासाठी लाईट घालावली लाईटसाठी पूर्ण पण मी त्यावेळेस मग मी लोकांना अनाऊन्स केलं लोकांनी अक्षरशः थांबवलं आणि पैसे पाठवले भेट म्हणून अरे वा इतका आवडला तो प्रयोग त्यांना की अख्ख्या गावाची मग पण मला त्यांना सांगावं लागलं की तसं काही नाही हे लाईट वरूनच गेली होती कारण आमचं काम आहे जादूने लाईट घालवली कारण जगामध्ये जादू ही केवळ एक मनोरंजनाची कला आहे बरोबर
हां त्याच्याने अंधश्रद्धा आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. मग मी त्यांना सांगितलं असं काही नाही आहे, ती योगायोगाने तशी लाईट गेली आणि लोक तर खरंच म्हणजे लोकांना खूपच आनंद झाला होता, खूप छान असा प्रयोग झाला होता असा हा अनुभव आला. असे अनुभव लक्षात राहतात म्हणजे जेवढं मानधन ठरलेलं होतं त्याच्यापेक्षा 4 पटीने लोकांना उत्स्फूर्तपणे पैसे मिळाले होते आम्हाला. त्या ही दाद असते की ही ही प्रेक्षकांनी दर्शकांनी दिलेली दाद असते कलावंतांना. पण असे खूप चांगले अनुभव आपल्या वाट्याला असतील. आता मी वाईट अनुभव शेअर करा असं म्हणणार नाही, पण वाईटातूनही बऱ्याचदा चांगलं घडत असतं, त्यामुळे आपण कायम सकारात्मक विचार ठेवतो आणि पॉझिटिव्ह विचार ठेवूनच पुढे जातो. पण हे सगळं करत असताना आपल्याला सपोर्ट असणं फार महत्त्वाचं असतं, म्हणजे आपल्या मित्रांचा सपोर्ट, आपल्या गुरूंचा सपोर्ट आणि तसाच आपल्या फॅमिलीचा सपोर्ट. तर मला हे सांगा की तुम्हाला फॅमिलीतून सपोर्ट आहे का फॅमिली असं वाटतं की हे काहीतरी करत बसताय विनाकारण? नाही नाही, बघा सुरुवातीला जेव्हा मी या क्षेत्राकडे वळालो, जादूगर किंवा बोलके बावले, त्यावेळेस कसं थोडंसं हा वेगळा क्षेत्र आहे, वेगळं क्षेत्र, याच्यात काय जादूगरी काय करतो त्याच्यात काय, कारण त्यांनी पण बघितलेलं नाही. तेव्हा थोडा विरोध होता, पण नंतर मग त्यांचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी मी खास करून माझ्या आई वडिलांचा उल्लेख करू इच्छितो. या ठिकाणी माझे आई वडील, माझ्या आईचा 2008 साली मृत्यू झाला. 2008 साली माझ्या आईने पूर्ण देहाचं दान दिलं होतं, अंतिम संस्कार केले नाही, देहदान केलं. त्याच्यानंतर 2018 मध्ये माझे वडिलांचा मृत्यू झाला. 2018 मध्ये माझे वडील गेल्यावर आमच्या परिवारातल्या आमच्या नातेवाईकांनी आम्हाला विरोध केला की हे काय देहदान, असं काय नको करू म्हणे तू आता. पण मी त्यांचं ऐकलं नाही. माझ्या वडिलांची इच्छा होती, जशी आईची इच्छा वडिलांनी पूर्ण केली तशी वडिलांची इच्छा पण मी पूर्ण केली आणि त्यांनी पण देहदान केलं, म्हणजे आई वडील दोघांचं देहदान केलं. हो, मग नंतर जेव्हा वडिलांना म्हणजे मी आपला विषय होता की तुमचा विरोध होता का, तर मला कसं वडील माझे कार्यक्रम बघायचे, हा लोकांचं मनोरंजन करतोय, आनंद देतोय, म्हणून मग त्यांनी पण सपोर्ट केला. आणि दुसरा आवर्जून उल्लेख करेल मी की जेव्हा आई वडील होते तेव्हा मी जेव्हा कुठला नवीन प्रयोग किंवा कुठलं नवीन काहीतरी, आता याच्यासाठी पण प्रॅक्टिस करावी लागते पपेटसाठी, काही नवीन संवाद काही प्रॅक्टिस केलं तर मी आधी माझ्या आई वडिलांना दाखवायचो. तसंच आज मी माझ्या मुलाला, माझा मुलगा आहे जश आणि माझी मिसेस आहे संगीता, मी आधी कुठलाही प्रयोग किंवा कुठले काय तर आधी त्यांना दाखवतो. ते जर सेंशन करतील म्हणजे घरातूनच आधी सेंशन मिळालं, आधी ते जर म्हणतील की या प्रयोगाला किंवा या पपेटच्या स्क्रिप्टला पब्लिकचा रिस्पॉन्स मिळेल, तरच मी तो स्टेजवर परफॉर्म करतो, अन्यथा मी परफॉर्म करत नाही. म्हणजे माझे पहिले प्रेक्षक हे तुमचे, तुमच्या पत्नी आणि माझ्या घरातले सदस्य जे आहेत ते खरे पहिले प्रेक्षक आहेत, त्यांनी सँक्शन केलं तरच पुढे दाखव. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट तर नक्कीच आहे की ज्यावेळेस तुम्ही सर्पमित्र म्हणून वावरत होतात आणि साप पकडायचे, तर वेगवेगळ्या जातीचे विषारी साप पकड, याला तर नक्कीच विरोध असेल घरात. हो, अगदी अगदी शेवटपर्यंत विरोध होता, पण ती पण एक समाजसेवा होती. तुम्ही काही विद्यार्थी पण घडवलेत ना सर्पमित्र? सर्पमित्रामध्ये म्हणजे कसं होतं, त्यावेळेस माझ्या मुलाचा जन्म झाला, मग त्यावेळेस माझ्या आईने मला बंद करायला लावलं. आईचा जीव असतो तोपर्यंत ठीक आहे. आईला त्या गोष्टीला विरोध याच्यासाठी होता की कुठला साप केव्हा चावू शकतो आणि माझ्या मुलाचा मृत्यू होऊ शकतो, बस तोच एक भीती होती. बाकी काळी जास्त, त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे मला ते सोडावं लागलं. पण तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही काही आता निर्भय साकला म्हणून आहे गणपती पॅलेस धुळ्यामध्ये, त्याच्या समोर आहे तो निर्भय साकला, तो खूप म्हणजे माझ्याकडेच माझ्या आम्ही सोबतच शिकलो आहे. आणि दुसरा आहे चंद्रभान गोसावी, तो पारवाडला खोलगल्ली कॉर्नरला आहे. तो हे दोघं जे आहेत ते त्यांनी अजून हे कार्य कंटिन्यू ठेवले आणि खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात. आणि तुम्ही जसं घरातनं आता दुसरं असं विशेष सांगावं असं वाटेल की ते जे आता जरी मी सोडलं, माझ्या मुलाला त्याच्यापासून लांब ठेवलं, पण शेवटी ते रक्तात येतच, माझ्या मुलाच्या रक्तामध्ये ते आलेलेच आहे. पुढच्या पिढीत योग आलेलेच आहे आणि त्याच्यामध्ये थोडस प्लस होऊन आलेलं आहे. माझ्यामध्ये सर्पमित्र एवढंच होतो, पण तो सर्पमित्र म्हणून नाही तर तो ऍज अ रेस्क्युअर, म्हणजे कुठे आता या लॉकडाऊन मध्ये कमीत कमी 10 ते 12 प्राणी त्यांनी वाचवले असतील. आता आता पतंगचा सीझन आहे तर 3-4 पक्षी असे मंजामध्ये अडकलेले होते, ते त्यांनी केले. मांजरीला कुत्र्याने पकडलं होतं, ते त्यांनी रेस्क्यू केलं.
लॉकडाऊनच्या आधी घुबड त्याला एक सापडलेलं होतं, ऍक्सिडेंट झाला होता काहीतरी, कसं करंट लागला असेल बहुतेक, ते त्यांनी रेस्क्यू केलं, वन विभागाच्या स्वाधीन केलं. अशाची तो प्राणी पक्ष्यांवर आपण म्हणतो ना दया करा, तो एकच सांगतो मला, म्हणजे तो त्याचं एक विशेष आहे, गॉड गिफ्ट म्हणा किंवा काय म्हणा, तो कुठल्याच प्राण्याला घाबरत नाही. म्हणजे अनोळखी तो 2 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी पहिली पाल पकडली होती, बापरे हो. आणि 2.5 वर्षाचा झाला तेव्हा आमच्या घराजवळ एक खडकळ जागा होती, तिथे झाड होते, ते झाड असे खाली होते, झाडावर वटवाघूळ लटकलेले होते, ते 2 वटवाघूळ त्यांनी 2.5 वर्षाचे असताना पकडले होते. क्या बात, ते असे वेगळे वाटत होते, बालपणापासून उपजतच आहे सगळं, अगदी उपजत आहे. तो एकच म्हणतो की, म्हणजे मी तुम्हाला म्हटलो ना, तो जगात कोणाला कुठल्याच प्राण्याला घाबरत नाही, तो हेच म्हणतो की जगामध्ये जेवढे प्राणी आहेत ते फक्त स्वतःच्या बचावासाठी आक्रमण करत असतात, फक्त एकच प्राणी आहे ज्याला तो घाबरतो, तो म्हणजे मनुष्य प्राणी. तो केव्हा कोणाला विनाकारण काय आक्रमण करेल याचा काही भरोसा नाही. हे जे निसर्गातले जे प्राणी, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. बरोबर, ते स्वतःहून कधी कोणावर आक्रमण करत नाही. जेव्हा त्याला असं काहीतरी वाटतं की इथे मला काहीतरी धोका आहे, तेव्हाच ते स्वतःच्या बचावासाठी. बरोबर, नाही प्रत्येकाला स्वसंरक्षणासाठी परमेश्वराने काही ना काही दिले, कोणाला शिंग दिले, कोणाला दात दिले, कोणाला नख दिले, काहींना पॉइजन दिलं, पण जोपर्यंत त्यांच्यावर कुणी अटॅक करत नाही तोपर्यंत ते त्यांच्या असलेला ते प्रतिकार करत नाही. अगदी बरोबर. आणि बऱ्याचदा असं वाटतं की आपण प्राण्याला घाबरण्यापेक्षा प्राणीच आपल्याला घाबरत असतात. हो अगदी. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती किंवा तो भाव ठेवलाच पाहिजे. आपण थोडं पुढे सरकूया. अजून बऱ्याचदा आपल्या चर्चेतला उल्लेख होतोय की आपण चांगले जादूगार आहात, सुप्रसिद्ध जादूगार आहात, जादूचे प्रयोग करतात. आमच्या दर्शकांना एखादी झलक जादूची या ठिकाणी नक्की आवडेल बघायला. नक्की नक्की हो, नक्की दाखवेल. बघा आता या ठिकाणी तुम्ही जे माझी जाहिरात केली होती देशदूत फेसबुक पेजवर, त्याच्यात पपेटचीच जाहिरात केली होती. पण मग आता तुम्ही जादूचं काहीतरी बोलता. आता बघा, मी बघितलं की तुमचा हा जो डिझायनिंग, म्हणजे हे जे आहे देशदूत, तर या ठिकाणी थोडस फर्निचरचं काम पण झालं होतं. इथे मला तो नट उचलला, ते तुमच्या जे गोपाल भाऊ आहेत फोटोग्राफर, त्यांना विचारूनच मी हा घेतला. म्हटलं घेऊ का, हा घ्या ना, दातांना परत द्यायचा. हो परत देऊ ना. ते जे गोपाल भाई आहेत त्यांना विचारून घेतलं, म्हटलं हे काय घेऊ का, म्हटलं थोडा वेळ, म्हटलं याच्यावर काहीतरी करूया. तर हा जो नट आहे दिसतोय सगळ्यांना, मी थोडस जवळ येऊन दाखवतो जेणेकरून प्रेक्षकांना दिसला पाहिजे. हा नटबोल्ट आहे, बहुतेक याला आपण असं करूया, याला बंद करूया. याच्यावर अनिल सर तुम्हाला पण दिसत असेल. मी या कॅमेराच्या जवळ याच्यासाठी आलो की प्रेक्षकांना तो व्यवस्थित दिसलं पाहिजे. बरोबर, आपण थोडे लांब बसलेलो आहोत ना. मी या नटबोल्ट मध्ये याच्यामध्ये टाकून दिलं, ठीक आहे. याच्यावर थोडस आपण हिप्नोटाइज करूया, याच्यावर थोडीशी मॅजिक करूया. हा जो नट मध्ये हा जो बोल्ट टाकलेला आहे, ठीक आहे, याच्यावर थोडी मॅजिक करूया, बघूया काय होतं. क्या बात आहे, अरे आपोआप कस काय वरती येत आहे, क्या बात आहे. परत थोडस टाकूया, परत 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 रिटेक परत, क्या बात आहे. याला परत मध्ये टाकूया, याच्यावर थोडीशी जादू करूया, मॅजिक करूया. अरे वा वा वा, अरे वाप बाहेर छान छान बरिया. अजून एक छोटीशी जादू मी या ठिकाणी दाखवू इच्छितो. बघा, सध्या बऱ्याच दिवसापासून या गोष्टी लोकांनी बघितल्या नाही आहे लॉकडाऊनमुळे. हा कागद नाही, मी दाखवतोय काय बघितलं नाही. बऱ्याच लोकांनी बघितलं नसेल, कारण बऱ्याच लोकांचे व्यवसाय बंद आहेत, काहींच्या नोकऱ्या आहेत. नोटा काढणार असेल तर मला द्या, बघूया आपण. हा जो माझ्याकडे एक कागद आहे, दिसतोय सगळ्यांना, ओके, येस, याचा आपण एक फोल्ड करूया, बघूया याच काय होतो. अरे बापरे, अरे क्या बात है, क्या बात है.
म्हणजे आमच्या दर्शकांनी खांद्याच्या दर्शकांनी जर बघितलं ते म्हणते बाई आई तर बोलतच भारी आहे, कागद दाखडा 2000 नोट दाखडी डायरेक्ट. नाही नाही असं नाहीये, पण ही जी नोट आहे सध्या बघा सगळ्यांना ही नोट तर खूप आवश्यक आहे, पण सध्या या नोट पेक्षा अवश्य एक गोष्ट आहे, तुम्ही जर खिशामध्ये नोट नसली आणि घरातनं बाहेर निघाले तर चालू शकतं, पण एक गोष्ट आहे ती कुठली गोष्ट आहे ती आपण बघूया, ती नसली तर घरामधनं तुम्ही निघूच शकत नाही, किंवा मी असं म्हणेल की घरामधनं त्या गोष्टीशिवाय निघावंच नाही कोणी. परत दाखवतो मी ही जी नोट अत्यावश्यक आहे गोष्ट ती दाखवतो. नोट बघतो आहोत, नोटला आपण असं गोल करूया, दिसते सगळ्यांना नोट, ओके थोडस मॅजिक करूया. वा 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 वा, अरे वा वा, ही तर एकदम आवश्यक बाब आहे. हो बघा हे सगळ्यात आवश्यक आहे, नोटेतून मास्क निघाला आणि मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं सरकार आपल्याला सांगतोय वारंवार. अगदी बरोबर बरोबर बरोबर, म्हणजे गुड अमित जी आपण म्हणजे ही तर झलक आहे फक्त की आपण असे खूप चांगले प्रयोग करतात, 2-3 तास आपण प्रयोग करतात, लोकांचं मनोरंजन घडवतात, ही मोठी गोष्ट आहे मनोरंजनाच्या अनुषंगाने. आता आपण आपल्या चर्चेच्या थोडं समारोपाकडे येऊया. मला एक सांगा, जसं प्रत्येक कलावंताची, जसं तमाशा कलावंत आहे किंवा भजनी मंडळ आहे किंवा जे वेगवेगळ्या कला सादर करतात, अशा ज्या कला काही कला आता लोप पावत चाललेल्या आहेत आणि म्हणून काही कला जतन व्हाव्यात असं जाणीवपूर्वक म्हटलं जातं की या कलांचं जतन झालं पाहिजे, कारण पिढ्यानपिढ्या या कलांनी लोकांचं मनोरंजन घडवलेलं आहे. ज्यावेळेस आजच्या इतकी साधनं नव्हती तेव्हा लोकसंवादाचं किंवा लोकमनोरंजनाची ही जी काही माध्यमं होती, ज्याला आपण पारंपरिक फोक मीडिया म्हणतो वगैरे, तर ही सगळी कला आता काळाच्या ओघामध्ये काही प्रमाणात लोप पावत चालली आहे, काही अजून टिकून आहे, पण ही टिकवून ठेवणारे जे कलावंत आहेत ते आजही स्वखर्चाने अनेकांचा विरोध पत्करून स्वतःचा पदरमोड करून ही सगळी कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कलावंतांना शासनाने काही सपोर्ट करावं किंवा शासनाचं काही पाठबळ असावं असं वाटतं का? हो अगदीच अगदीच, खूप छान प्रश्न आहे. बघा कलावंतामध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तो लोकांचं मनोरंजन करत असतो, पण बघा त्याला तुटपुंजे पैसे मिळत असतात कार्यक्रमातनं. कार्यक्रम कुठलाही कलावंत असो, तमाशा कलावंत असो, गायक असो, वादक असो, किंवा आमच्या इव्हेंट फील्डमधले अँकर असो, डीजेवाला असो, कुठलेही असो, त्याला रोजचे कार्यक्रम नसतात. आणि बरेच कलावंत, 90% कलावंताचं उदरनिर्वाहाचं साधन फक्त तेच असतं, कला कला. मग रोज कार्यक्रम नसल्यामुळे जरी त्याला एका कार्यक्रमाचं मानधन थोडं कोणाला जास्त भेटतं कोणाला कमी मिळतं, पण महिन्यातनं 2-4 कार्यक्रम मिळतात. मग निदान त्याला शासनाने काहीतरी, जेव्हा तो वृद्ध होतो किंवा त्याला पण रिटायरमेंटची काहीतरी हे द्यावं की त्याला रिटायरमेंट नंतर काहीतरी पेन्शन मिळाली पाहिजे, पेन्शन मिळालं पाहिजे. आणि जे आत्ता जे कलावंत आहेत ते बघा, कलावंताचं काम आहे प्रवास करणं, तर प्रवासामध्ये काहीतरी सवलती मिळाव्यात. बरं, प्रवास सवलत मिळाली पाहिजे, फ्री नको आम्हाला, फ्री काही प्रमाणात, काही प्रमाणात सवलती मिळाव्या जेणेकरून त्याला ते सोयीचं जाईल जाणे येणं कला सादर करणं. हा अगदी अगदी बरोबर. आणि सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी तुम्हाला, तुम्ही विषय काढलाय म्हणून विशेष सांगू इच्छेल की जे आमचं फील्ड आहे, आम्ही जे इव्हेंट रिलेटेड फील्ड आहे, इव्हेंटच्या रिलेटेड आमचा येतं, इव्हेंटमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे शासनाचा आदेश आहे की गर्दी करू नये. बरोबर, 50 लोकांचं लग्न कार्य असेल, कुठलं कार्य असेल, तर 50 वरची परवानगी नाही आहे. ती पण नियमात 50 लोकांची परवानगी आहे, ते पण मास्क लावून, सॅनिटायझर लावून, सॅनिटाईज करून किंवा जे काही असेल ते शासनाचे नियम त्याप्रमाणे परवानगी आहे. तर याच्यामध्ये इव्हेंट फील्ड जो आहे तो पूर्ण गर्दीवरच अवलंबून असतो. बरं, त्याच्यामुळे ते या लॉकडाऊनमुळे लोकांना, कलावंतांना हे माहिती नव्हतं आणि त्यांची आज खायचे वांदे झाले. काही कलावंत ज्यांची काही बचत नाही आहे किंवा काही नाही आहे, त्यांचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. बरं, नेमका सीझन चालू झाला, उन्हाळा मार्च चालू होणार, सीझन मार्च परीक्षा संपणार आणि तेवढ्यात हे कोरोना लॉकडाऊन झालं, त्याच्यामुळे तो खूप उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याच्यामध्ये इव्हेंटवाल्यामध्ये मी तुम्हाला खास उल्लेख करेल, इव्हेंटवाल्यामध्ये साऊंड सिस्टमवाले, डी जेवाले, तमाशा कलावंत, ऑर्केस्ट्रावाले, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रामध्ये गायक, वादक, बरं, कलावंत, संगीत, त्याच्या म्युझिक सिस्टमवाले, सगळे सगळे जेवढे कलावंत आहे, अँकर आहे, जेवढे कलावंत आहे, अक्षरशः त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे. तर मी देशदूतच्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की
काही तुम्ही जे हां अजून मंगल कार्यालय हॉटेल्स बँकवेट हॉल हॉटेल्सचे बँकवेट हॉल असतात जिथे कार्यक्रम होतात त्याच्यावर पण म्हणजे सध्या तरी बंदी आहे गर्दी गोळा होऊ नये तर मी रिक्वेस्ट करेल की जर ते मंगल कार्यालय म्हणा किंवा जे बँकवेट हॉल म्हणा किंवा जे काही ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन होत असतं त्यांना सुद्धा परवानगी द्यावी जेणेकरून शासनाच्या नियमानुसार मग ती सॅनिटाईज करून किंवा त्यांचं जे काय चेकिंग करूनच एंट्री द्यावी जे काही नियम असतील ते लोक पण पालन करायला तयार आहेत जर ते सुरू झालं तर आमचे कलावंताचे कार्यक्रम सुरू होतील सगळ्यांना जो रोजगार बंद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मार्च एप्रिल मे हा सीझन असतो सगळ्यांचा तो आणि त्याच्यानंतर 4 महिने दिवाळीपर्यंत बसायचंच असतं घरामध्ये त्याच्यानंतर तुटपुंजे गणपती दिवाळीच्या आधी चालू होतं त्याच्या जे कार्यक्रम मिळतात काही लोकांना त्याच्यानंतर लग्न कार्य किंवा बर्थडे पार्टीज किंवा त्याच्यानंतर डिसेंबर इव्हेंट चालू होतात म्हणजे मेन सीझन हा होता वर्षभरात कमी कार्यक्रम मिळतात नेमका सीझनमध्ये हे बंद झालं म्हणून सीझनमध्ये जी कमाई होती त्याच्यावर कलावंत हा वर्षभर काढत असतो आणि सीझनमध्येच कोरोना आला त्याच्यामुळे खूप उपासमारीची वेळ आलेली आहे तर जसं शासनाने जे मजूर आहेत किंवा गरीब वर्ग आहे रोजंदारीने काम करणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी काही पॅकेज जाहीर केलेले आहेत तसे कलावंतासाठी सुद्धा काही पॅकेज जाहीर करावे सध्या तरी कारण खूप वाईट परिस्थिती आहे जे आम्ही कलावंत आमच्याकडनं ज्यांची परिस्थिती आहे ते एक दुसऱ्या कलावंताला हेल्प करत आहे पण ते पण किती मदत करू शकतील त्याची पण मर्यादा आहे तर शासनाने हे जे इव्हेंट फील्डशी रिलेटेड जेवढे व्यावसायिक आहे त्यांना काहीतरी मदत करावी आणि लवकरात लवकर हे आमचं इव्हेंट चालू होईल त्याच्यासाठी परवानगी द्यावी भले मग ते नियमाच्या अधीन असो त्याच्यासाठी चेकिंग वगैरे जे काय असेल ना ते सर्व आम्ही जे हॉटेल्स व्यावसायिक आहेत किंवा बँकवेट हॉल मंगल कार्य ते सगळे तयार आहेत ती परवानगी द्यावी नक्कीच आम्ही जे आपण जे सांगितलं ते अगदी खरं आहे कोरोनामुळे संपूर्ण जगातच परिणाम झालेला आहे हे मोठं संकट आहे भारतभरामधले सगळे व्यवहार लॉकडाऊनमुळे बंद झालेले आहेत जसं कलावंतांवर उपासमारीची वेळ आली तशा अनेक घटकांवर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे परंतु सरकार आता मिशन बिगेन अगेनमध्ये आता टप्प्याटप्प्याने काही व्यवहार सुरू करत आहेत आपण सांगितलं तर त्या हॉटेल्स आणि लॉजिंगला पण आता परवानगी मिळते आहे एका विशिष्ट मर्यादित संख्येला अनुसरून किंवा एक संख्येला धरून काही कार्यक्रमांनाही आता परवानगी मिळते आहे हे तर नक्कीच आहे की आपण कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण नियम पाळू शासनाने सांगितलेल्या नियमांचं पालन करू तरच तुम्ही आम्ही हे जगू हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी हे नियम पाळावेच लागणार आहे परंतु या संकटातूनही मार्ग काढावा लागणार आहे आपण अपेक्षा व्यक्त केली देशदूतच्या व्यासपीठावर येऊन की कलावंतांसाठी शासनाने काहीतरी मदत केली पाहिजे पॅकेज केले पाहिजे मला असं वाटतं की शासन याबाबतीत विचार करत असावं किंवा करेल अशी अपेक्षा करूया आपण देशदूतच्या या संवाद कट्ट्यावर आलात आमच्यासाठी भरपूर वेळ दिलात आमच्या दर्शकांचं मनोरंजन घडवलं आपल्यासोबत लोक्या आणि त्याच्या भावाची पण आम्हाला ओळख करून दिली काही जादूचे प्रयोग आम्हाला नमुने दाखल करून दाखवलेत खरं तर आमच्या समान दर्शकांच्या वतीने मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा संधी मिळेल किंवा आमच्या दर्शकांना आपली आठवण येईल आणि त्यांची डिमांड वाढेल की आम्ही जिंना बोलवलं पाहिजे लोक्याला बोलवलं पाहिजे तर आम्ही आपल्याला त्यावेळेस आपण आपल्याला सांगू तर आपण आलात पुन्हा एकदा मी आपला आभार मानतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू